आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आता नवरात्रचा पहिला दिवस आहे आणि मी आता सकाळची सुरुवात केली अंबळ वगैरे झालेली आहे आणि आता आधी मी झाडूड करून फरशी करते नंतर देवपूजा आणि नंतर मग मला जरा बाजार करून आणायचा आहे तो करायला जाणार आहे आता सुरुवातीला मी आधी घराची साफसफाई करते कारण नवरात्रचा पहिला दिवस आहे आदल्या दिवशी सगळं आवडली झालेली आहे पण नवरात्रच्या दिवशी सगळं रूम स्वच्छ करून पुसून वगैरे घ्यायचे आहेत तशी मी एक दिवसाड पुसते गावाला पण आज मी नवरात्र असल्यामुळे आज तर पुसणार म्हणजे पुसणार काल जरी पुसलेले आहेत तरी पण आणि तीन दिवसापासून लागोपाठ सर्व पित्री आली त्याचा दिवशी आमच्याकडे पित्रा आले आणि आज आपलं नवरात्र आलेलं आहे आणि आता मी सुरुवातीला पहिले फरशी पुसून घेते आणि नंतर मग पुढे देवपूजा वगैरे करते पण आंघोळ केल्याशिवाय म्हटलं आज नवरात्र आहे ना व्यवस्थित नाही ना चा मी 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 आधी असते हे फरशी फरशी काम आता पुसायला आज सकाळी उठले ला आणि सकाळी उठल्यापासूनच लगेच आंघोळ वगैरे करून घेतली आणि चहा वगैरे नव्हता घेतलेला कारण मग खरणार खरनरसर उठले की सोबतच चहा घेऊ गरम पाणी काही माझं पनीर फुलचं पाणी वगैरे घेतलं म्हणजे माझं डायबिटीजचं जे औषध आहे ना पनीर फुलचं ते घेते आणि सकाळी सकाळी म्हट लवकर आंघोळ करूनच मी आज आवरायला घेतलेला आहे एरवी मी आंघोळीनंतर आवरत असते म्हणजे आधी आवरत असते सॉरी पण मी आज आंघोळीच्या नंतर आवरायला घेतलेलं आहे कारण मग कसं आहे आज आपल्याला घटस्थापना करायची म्हटलं तर मग सगळी स्वच्छता आता करायची करायची आहे म्हटलं मग आधी आंघोळ करून घेऊया आणि मगच आवरूया मी केव्हाही झाडू मारताना ना दरवाजे वगैरे असे झटकून घेत असते आणि त्याच्या आजूबाजूचं जाळंही गे काढून घेत असते म्हणजे रोजच्या रोज आवरलं जातं आणि आळस आळंजाळं म्हणजे कसं जास्त लागत नाही मग त्यामुळे आणि नेहमी नेहमी अशी ने, 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 मग लगेच साफ करायची अशी हे नाही येत वेळ नाही येत खूप असे म्हणजे बर्डन नाही आहेत खूप खूपच झालेली आहे आता खूप जाळं आलेलं आहे आणि आता आज काढायचं आहे असं होत नाही म्हणजे सुरुवातीलाच आपण जेव्हा झाडू मारतो ना जोपर्यंत जिथपर्यंत आपला हात पुरतो तिथपर्यंत आपण हे जाळं काढूनच घ्यायचं असतं म्हणजे मग कसं रोजच्या रोज ती स्वच्छता होत्या हा ओटा मी झाडत आहे ही खूप ही वस्री खूप मोठी आहे आणि मागच्या बाजूला येण पुढच्या बाजूला दोघं घरांच्या बाजूला मोठ्या मोठ्या वस्री आहे म्हणजे जो जो पंचवीस लोक एका लायणीत बसतील एवढा मोठा ओटा आहे आणि अंगण पण भरपूर मोठं आहे म्हणजे कसं मळ्यातच घर असल्यामुळे आणि छान असं म मनमोकळं असं बांधून घेतलेलं आहे मनमोकळं म्हणजे वापरायला मनमोकळं अगदी आणि या शेंगा दादा देऊन गेलेला होता काल देऊन गेला तो म्हणजे उपवास आहे म्हणजे जी जी तुमचा तर उद्या तुम्ही खा म्हणे या शेंगा उपवासाला ओल्या शेंगा त्यांचे भुईमुंग पडल्या गेला ना त्याच भुईमुंग उपाडाय घ्या ना मग तो शेंगा दिगाय थांबाल्या वलल्या जीजी तुम्ही खा म्हणे या शेंगा सकाळ मला जिजी म्हणता इथे सगळेजण आणि इथे आता पाऊस येत आहे सकाळी सकाळी बघा आता सहा वाजेलाही पाऊस सुरू आहे म्हणजे एवढा खूप नाही आहे पण पाऊस येऊन राहिलेला आहे आज तर मग आता माझं झाडझूड सगळी झालेली आहे आता मी पुसायला घेत आहे म्हणजे पुसून झालं की म्हणजे मग अर्धं काम होऊन जाईल ना माझं इथे आता, की मा मा आता ही एक रूम पुसून झाली की मग किचन पुसते आणि मग हॉल पुसते आणि हा मी नाशिकहूनच घेऊन आली होती मला ही फरशी पण खूप आवडते पटकन पुसून होते आणि डिझाईनची असल्यामुळे जास्त म्हणजे खराब होत नाही म्हणजे जास्त मळकट दिसत नाही थोडासा कपडा मारला की झालं असं या पोछाने पटकन पुसून होतं आता ही रूम पुसून झाली की लगेच किचन पुसायला घेणार आहे बऱ्यापैकी अंधार आहे मी लाईट लावून घेतला मग म्हणजे कसं सकाळचा वेळ आहे आणि थोडं पावसाळी वातावरण असल्यामुळे अंधार येतो तसं आमच्या किचनमध्ये भरपूर उजेड असतो पूर्वेकडे तोंड आहे किचन पूर्वेकडे असल्यामुळे कसं आहे मग उजेड भरपूर येतो आणि आता हे किचन पण माझं पुसून होत आहे आणि किचन पुसून झालं की लगेच हॉल पुसायला घेईल हॉल पुसून झाला म्हणजे मग कसं अजून एक बेडरूम आहे तेही पुसून घेईल म्हणजे दोन बेडरूम आणि हॉल आणि किचन हे चौघं रूम पुसून झाले की मग वसरी म्हणजे बाहेर ओटा आहे ना तिकडे मग झाडून घेईल आणि धुवून काढेल त्याला आणि आता हे हॉल पुसते इथे आता माझे सर्व रूम पुसून झालेले आहेत आणि आता मी ओटा धुऊन घेणार आहे झाडू मारून झालेला होता त्यामुळे धुवायला काही जास्त त्रास नाही होणार जर झाडू नाही मारलं ना ओट्याला तर मग जास्त पाणी पण लागतं आणि खूप झाडत पण बसावं लागतं जास्त पाणी, पाणी टाकलं की मग मग मी कसं फिनाईलचं पाणी आता करते आणि दोन तीन बादल्यांमध्ये हा ओटा माझा मस्त धुवून होईल ओटा खूप मोठा आहे जो जो पंचवीस लोक बसतील एवढा ओटा आहे ना तर त्यामुळे मग धुवायलाही थोडंसं हेच येतं मग त्यामुळे मग मी आधी झाडूनच घेत असते झाडून ना आता असं थोडं थोडं पाणी टाकलं तरी निघून जातं स्वच्छ आणि आता दोघी ओटे माझे धुवून झालेले आहेत म्हणजे तिकडचाही ओटा मी आधी धुवून आली तिकडच्या बेडरूम पुसलं त्यावेळेसच आणि आता हा इकडचा ओटा धुते म्हणजे हाईकडचा म्हणजे किचनकडचा माझा आता इथे कसं मी डबल झाडून घेणार आहे ओट्याला कारण पावसाचं वातावरण आहे ना मग हे पूर्ण पाणी झटकून घेतलं ना तर तेव्हाच मग वाळतं नाही तर मग कसं ओलसर ओलसर राहतं आणि मग चिलटे वगैरे नाही होत ना लवकर असं वाळलं तर आणि कोरडं जितकं ठेवू ना ह्या पावसाळ्यात तेवढं मग ते, ते चिलटे वगैरे होत नाही तसं इकडे मक्की वगैरे असल्यामुळे डास भरपूर झालेले आहेत इकडे आता आता माझा हा पूर्ण ओटाही आवरून झालेला आहे आणि आता मी सर्व भांडी लावून घेते रात्रीच मी भांडी घासून घेत असते म्हणजे मग सकाळी कसं आहे थोडंसं ताण पण कमी होतो ना मग रात्रीच आवरून घ्यावं कधी पण आणि असं सणासुदीला तर फार बरं पडतं वेळच्या वेळी एरवी मी अशी इथे जर आली ना गावाला तर मी रात्रीचे भांडे रात्रीच घासते नाशिकला मात्र आमच्या शिलाबाई आहेत मी तुम्हाला नेहमी सांगते की आमच्या त्या माव म्हणजे मावशीबाई म्हणजे शिलाबाई खूप मदत करतात त्या म्हणजे कामाची मला एवढी जास्त ताण नाही पुरत आता इथे कसं आहे सगळं करावं लागतं पण इझी घेते होतं बरोबर मॅनेज केलं तर सगळं होतं नाहीच केलं तर मग थोडंसं मग जातच जी ना जीवावरच येते ना नाही करावी तशी आहे ना ते काम आपल्याला करायचं तर आपणच करून घ्यायचं आता मस्त असा चहा ठेवते फक्कड असा चहा बनवते मला करते बिना साखरेचा त्यांना करते ब्लॅक टी म्हणजे सरांना आणि ते उठल्या उठल्या त्यांचे वेगळेच काम आज सुरू झालेले आहेत ते काहीतरी फ्रेम वगैरे ठोकायचे म्हणत होते कालपासून म्हणत होते की मला ना असे दोन तीन फ्रेम आणले आहेत त्यांनी त्या भिंतीला ठोकून घेतो म्हणे तर मग बघूया आता ते कुठली फ्रेम आता त्यांची टोकायची बाकी राहिलेली आहे कसं त्यांनी हे बघा आता हे एकटे त्याच्यामुळे काय होतं खेळा पडून जातो खाली होतात परत वरती होतात मी सांगितलं मी नाही म्हटलं आज मदत करणार आज तुमचं तुम्ही करा माझं काम मी करणार आहे म्हटलं हेल्प घेतली असती ना मी कारण त्यांनी काम नसतं काढलं तर थोडीशी मला मदत झाली असती पण त्यांना इच्छा होती आज की सर्व फोटो लावून घ्यायचे हे आमचे सासू सासरे त्यांचाही फोटो त्यांनी लावला आणि म्हणजे कसं त्यांच्या आईवडिलांचा आणि इकडे सर्व फ्रेम लावले आणि मस्त असा चहा आपला तयार झालेला आहे आणि किचन ओट्यावर माझा हा बऱ्यापैकी म्हणजे सामान ठेवत असते मी किचन ओटा छोटंसं आहे पण जागा पण छोटी पडते ना त्यामुळे मग कसं आहे एकच रॅक असल्यामुळे किती वस्तू त्याच्यावर पण बसणार ना आणि दुसरं असं ठिकाण नाही ठेवायला तर मग बाकीच्या वस्तू मी किचन ओट्यावरच साईडला ठेवते मस्त फक्कड चहा झालेला आहे आणि आता माझा चहा मी गाळून घेतलेला आहे खरणार सरांचा टी पण गाळून झालेला किती वाजले आठ आथ, आणि आता आम्ही घेत आहोत चहा आज सगळं अगदी लवकर आवरलेला आहे आणि आता थोड्या वेळाने आपल्या नवरात्रीचा थोडस बाजार करून आणायचा आहे म्हणजे आपली देवी आता बसणार आहे आणि त्यामुळे थोडस बाजार आणू आता आधी चहा घेऊन घेऊ आणि या आता सगळ्यांनी चहा घ्यायला बोल गुड मॉर्निंग या चहा घ्यायला पहिले पाणी घेऊ छान आणि मग चहा घेऊ येस हॅव अ नाईस डे गुड मॉर्निंग मुलांना सुट्टी थी 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 ना म्हणजे नव्हती ना म्हणून ते काही आता आमच्या सोबत नाही गेल्या वेळेचे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील तर नैनिशा आणि निखिल आमच्या सोबत होते तेव्हा जरा तीन चार दिवस सुट्टी पण मिळाली होती तिला त्यामुळे आणि निखिलचा बिझनेस जरा आउटिंग चालू आहे त्याचं इकडे तिकडे जाणं येणं त्यामुळे त्याला काही जमलेलं नाही यावेळेस यावेशायचं तर आता आम्ही दोघंच आहोत आणि इथे आम्ही आता देव बसवणार आहोत आमच्याकडे देव बसवणे म्हणतात मी सगळं आता यावेळेस गावाच्या पद्धतीने फॉलो करणार आहे इकडे पाच वाजे म्हणजे पाच वाजता बसवतात देव म्हणजे देवी इथे देव बसवणे म्हणतात तर आपल्याकडे आता मी पाच वाजताच बसवणार आहे आमच्या सगळ्यांच्या पद्धतीने यावेळेस मी आपले घर बसवणार आहे आता चहा मी दोघांनी घेतलेला आहे आणि माझा उपवास आहे त्यामुळे स्वयंपाक पण थोडस असल्यामुळे आल्यावरच करेल म्हंटल जोड घ्यायला जोड घालणार आळवी आणण्या शेतीस बजारण्या डाळ खावानी हाऊस वाट राही झोडगाण्या डाळ आणूत काही आणखी बजार करूत अखो काय काय लेवांशी पाऊत कोण कोण भेटत ते रस्ता मग आपल्या दिशीच ना ते आपला सगळा बजारले जातस म्हणजे आपला जी गुजरी काढेल राहस ना रोज ना आपला जो बजार काढेल राहस वावरमधला तेवढा सगळं ऐकाले झोडगायले जातच तर त्या मग ते सगळं भेटतील आणि हाय पा आई पिशवी ही चालनो मी हा चला मी बोलस आयराणीमान या बोलतस मराठी मा का मी कितीदा सांग म्हणतो आव जवळ मी आयराणीमा बोलस ना तो तुम्ही बी आयराणीमा बोलत जा जरास बरं वाटस का रे इथे माझी तयारी झालेली होती पण खऱ्या सरांचे बुटन ते घालायचं राहिलेलंच होतं आणि कसं आहे मला आज असं वाटतंय की लवकर लवकर आवरून घ्यावं कारण मला संध्याकाळी देवी पण बसवायची आहे आणि सकाळचेही भरपूर काम आहेत आणि माझ्या उंचीचा बघा प्रॉब्लेम कसा होतो चढताना गाडीवर जेव्हा चढते ना मी तेव्हा भरपूर मला कसरत करावी लागते साडेदहा अकरा वाजले आहेत म्हणजे काही एवढी म्हणजे गर्दीच नाही आहे आता रस्त्यावर पण पटकन जाऊन येऊ म्हटलं आणि बघू शकता हायवेला आम्ही जात आहोत मला पहिले घटाचा बाजार करायचा होता आणि तो बघायला म्हणजे इकडे आलो पहिले आणि पहिले तो बाजारच करून घेतला घटाचा म्हणजे गाडा शोध शोध इथपर्यंत आलो या गाडीवर होता हा सगळा घटाचा सामान इथे मिळत होतं ते घेतलं या गाडीवर घटाचा बाजार घेतला आणि मग निघालो घरी यायला आणि चौरंग घेतला ते सांगायचंच विसरले मी चौरंग घेतला पोळपाट घेतला म्हणजे बरंसं सामान घेतलं हे बघा गाडीत ठेवलेलं आहे मागे मागच्या सीटावर आणि घरी जाऊन आता स्वयंपाक करायचा आणि नंतर मग देवाचे भांडे आवरायचे आता खरणार सर आपल्याला दाखवतील बघा हे काय काय आणलं थोडी भाजी आणली आणि घटाचं सामान आणलं चौरंग आणलं त्यांना रुमाल हवे होते दोन रुमाल आणले त्यांना खूप आवडता इथले ते कॉटनचे रुमाल म्हणजे पुसायचे रुमाल असतात ते मोठे आणि हे पोळपाट आणि हा चौरंग घेतला तसा माझा नाशिकला चौरंग आहे आणि नैनिशाकडे पण एक चौरंग आहे म्हणजे कसं लग्नात मिळतो ना नैनिशाच्या लग्नात आहे माझ्या लग्नातला आहे आणि इथे आहे मी आता गावातल्या घरी पण चौरंग घेतला देवी बसवायला आणि घर मी आता आवरून गेलेली होती स्वयंपाक करून जेवण करायचं आहे आमचे जेवणं झाल्यानंतर मग मी हे सर्व देवाचे टाक वगैरे घासायला घेतले मग आधी जेवण करून घेतलं म्हणजे माझा उपवास होता मी उपवासाचं फराळचं खाल्लं खऱ्या सरांनी भाकरी आणि यांना चवळीची भाजी केली होती ती खाल्ली आणि आता हे भांडे मी घासून घेते आणि देवाचे टाक पण स्वच्छ करून घेते ह्या आपल्या समया वगैरे सगळ्या स्वच्छ करून घेते यांना शिकून सगळं घेऊन आली होती मी येताना आणि देवाचे टाक पण घेऊन आलेली होती आणि कुळदेवीचे टाक आहे ना मग आपले ते सगळे मग अगदी क्लीन करून आणि मगच म्हटलं देवपूजा आपल्याला करायची हे वेगळं पाणी पण घेतलेलं होतं आणि त्यामध्ये धुवून आणि मग नंतर मी यांना स्वच्छ पुसून घेणार आहे लगेच म्हणजे मग कोरडे केले तर ते बघू शकता मी हे सर्व स... देवांचे सर्व भांडे आणि आपले देवाचे टाक वगैरे तामण सगळं असं स्वच्छ करून घेतलेलं आहे म्हणजे ही माझी जवळजवळ तयारी पूर्ण झालेली आहे आणि घटस्थापना मी संध्याकाळी करणार आहे पाच वाजता आणि ती कशी करायची ही पूर्ण व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याबरोबर शेअर करणार आहे तो व्हिडिओ नक्की बघा हा भाग, भाग एक आहे माझा हा व्लॉग भाग एक आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भाग दोन बघायलाही विसरू नका